कारवाई करणार आहोत. 2 दिवसात त्या अहवालाचं काय झालं पुढे हे सावंतांनाच माहिती, नंतर काही त्याची माहितीच पुढे आली नाही किंवा त्याचा काय फॉलोअप केला हे काही कळलं नाही. या घटनेला 2 महिनेही उलटत नाही तोपर्यंतच नांदेडमध्ये घटना घडली आणि नांदेडमध्ये पुन्हा एकदा 24 तासामध्ये 31 रुग्ण दगावले, 70 रुग्ण अजूनही अत्यवस्थ आहेत अशी माहिती राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय अशोकरावजी चव्हाण यांनी कालच आपल्याला दिली. परंतु यातही पुन्हा ज्या 31 रुग्ण आहेत त्याच्यात 12 नवजात बालकं आहेत, त्यामध्ये 3 प्रसूती गुंतागुंत आहे, काही अपघाताचे पेशंट आहेत. पण पुन्हा मग त्याच्यात हा भाग वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अंतर्गत येतो की आरोग्य खात्याच्या अंतर्गत येतो, म्हणजे हा सगळा जो भाग आहे हा अजितदादांच्या अखत्यारीत असणाऱ्या मंत्री खात्यांमधून हसन मुश्रीफ साहेबांच्या खात्यामध्ये येतो की शिंदे साहेबांच्या अखत्यारीत असणाऱ्या तानाजी सावंतांच्या अखत्यारीत येतो, यावरती चालढकलीचा खेळ सुरू झाला. आणि मग पुन्हा याच्यावरची उत्तरं मिळायच्या आधीच काल संभाजीनगरमध्ये एका रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू झाला. ह्या सगळ्यांची कारण मीमांसा जर केली की का बरं एवढ्या सगळे रुग्ण, ही सगळी अत्यवस्थता का आहे, यावर आम्ही कुणाला बोलायचं, यावर आम्ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारावेत का? कारण मुख्यमंत्री म्हणून तेच त्यांचा घोळ मिटवतील की मुश्रीफ साहेबांना जबाबदार धरायचं की तानाजी सावंतांना, कारण ह्या सगळ्या काही 3 इंजिन जे काही त्यांचं आहे याच्यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार वगैरे म्हणवणारी जी लोकं आहेत ही लोकं नेमकी करतात काय यावर मुख्यमंत्री तरी त्यांना प्रश्न विचारतील. म्हणून मुख्यमंत्र्यांशी बोलावं म्हटलं तर मुख्यमंत्र्यांचं मानपान, राजकीय मानपान नाट्य रंगलेलं आहे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्रात नाहीच आहेत. आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असताना हे दोघे मात्र दिल्लीकडे आहेत का? तर तिसऱ्या उपमुख्यमंत्र्यांचा नाराजी नाट्य काय आहे यावरचा गुंता सोडवायला ते तिकडे गेलेले आहेत. मग सर्वसामान्यांचं सरकार म्हणवणारी ही सगळी माणसं सर्वसामान्यांना वाऱ्यावर सोडून आहेत का, याच्याबद्दल काही बोललं पाहिजे. मी जरा नांदेड आणि संभाजीनगरमध्ये काय नेमकी कारणं होती याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा असं कळतं की अत्यंत अपुरा औषध तुटवडा आहे. का बरं औषध तुटवडा अपुरा आहे, का बरं तो तुटवडा भासतोय, तर मागच्या वर्षभरातलं हाफकिन इन्स्टिट्यूटचं साधारणतः 226 कोटीचं जे देयक बिल आहे ते देयक बिलच दिलेलं नाही. तुम्हाला गुवाहाटी, सुरत ह्या सगळ्या गोष्टी करायला, खर्च करायला पैसे आहेत. शासन आपल्या दारीच्या नावाखाली जाहिरातीवर गुलाल बुक्क्यासारखे पैसे उधळायला पैसे आहेत तुमच्याकडे. तुमचे सगळे इव्हेंट काय काय 12 भानगडी करताय तेही सगळे करायला तुमच्याकडे पैसे आहेत. पण राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी पैसे का नाहीत? पण हा प्रश्न आम्ही तानाजी सावंतांना विचारावा की नाही आमच्यासमोरचा प्रश्न आहे. कारण हाफकिन कशाला म्हणतात हे ज्यांना माहिती नाही, किंवा हातीपाय रोग हा संसर्गजन्य आहे की साथीचा आहे हेही ज्यांना सांगता येत नाही, धरण खेकड्याने फोडलं जातं की अजून कशाने यावरही ज्यांना बोलता येत नाही, असा माणूस आम्हाला आरोग्य मंत्री म्हणून लाभलेला आहे, त्यांना आम्ही प्रश्न विचारावेत का हा प्रश्न आहे. पण तरीही नांदेडमध्ये ज्या प्रसूती गुंतागुंतच्या ज्या घटना घडल्या ज्यात 3 डेथ झालेल्या आहेत ते असं सांगतात की इकडे पुरेसे कॉटन बंडल नाहीत. किती लाजीरवाणी गोष्ट आहे या राज्यातली की कॉटन बंडल उपस्थित असू नयेत तिकडे. बरं, त्यातही जरा मी आपल्याला कर्मचाऱ्यांची एकूण अवस्था काय आहे हे जरा सांगितलं पाहिजे. ठाण्याची घटना झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या संबंधाने काही चर्चा झाल्या होत्या. आरोग्य विभागात संचालक पद तांत्रिक असतं त्यासाठी IAS अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची गरज लागते का? आरोग्य विभागाला दिशा देण्यासाठी संचालकच नाही आहे, ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे. संचालकाविना कसं आरोग्य खातं चालणार यावरती जरा ते सांगतील का? जे अधिकारी चांगलं काम करू शकतात, उदाहरणार्थ गडचिरोली चंद्रपूरसारखा भाग आहे जिकडे सर्पदंशाच्या घटना जास्त घडू शकतात, तिथे त्यातले निष्णात लोक असले पाहिजेत. पण असे अधिकारी त्या त्या ठिकाणी मिळत नाहीत, कारण अधिकाऱ्यांच्या उचलबांगड्या केल्या जातात. अधिकाऱ्यांचं रेट कार्ड हे मी माझ्या म्हणायचं नाही, मला वाटतं मठात आलेली एक बातमी आहे, ही बातमी ऑगस्टमधली आहे ज्याच्यामध्ये रेट कार्ड सगळं प्रकाशित झालेलं आहे.
आरोग्य परिमंडळाच्या उपसंचालक पदासाठी 50 ते 60 लाख रुपये, जिल्हा आरोग्य अधिकारी पदासाठी 25 ते 30 लाख रुपये आणि महापालिकेच्या आरोग्य प्रमुखासाठी 1 ते 1.5 कोटीपेक्षा जास्त पैसे द्यावे लागत असतील तर आरोग्य संचालकासाठी किती पैसे द्यावे लागतात? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. म्हणजे तानाजी सावंत साहेबांनी या सगळ्या रेट कार्डबद्दल उत्तरं दिली पाहिजेत. म्हणजे तानाजी सावंत साहेबांच्यासाठी मला 2 एपिसोड करायचे आहेत आणि समहाऊ ते बऱ्यापैकी चुकत आहेत, पण ह्या रेट कार्डवर त्यांनी बोललं पाहिजे, ज्यामुळे की आरोग्य संचालक पद आणि बऱ्याचशा जागा भरल्या जात नाही आहेत. मी जरा एकूण शहर आरोग्य संचालकाची काय परिस्थिती आहे मुंबईतली किंवा पुण्यातली, 2 वर्षानंतरही शहर आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष आहे. शहर आरोग्य संचालक एकट्या मुंबईचा जर विचार केला तर आरोग्य संचालनालयातील एकूण मंजूर असलेल्या 41 पदापैकी केवळ 7 पदं भरलेली आहेत, 34 पदं रिक्त आहेत. याचाच अर्थ संचालनालयात तब्बल 83% पदं रिक्त आहेत. तानाजी सावंत साहेब, आपल्याला हे सरकार पाडण्यासाठी 150 बैठका घ्यायला वेळ होता. आपणच सांगितलं की आपण फडणवीसांच्यासोबत 150 बैठका घेतल्या. ज्यांना 150 बैठका घ्यायला वेळ आहे सरकार पाडण्यासाठी, त्यांना महाराष्ट्रातली जनता वाचवण्यासाठी आरोग्य संचालकाच्या एकूण स्थिती काय आहे, स्टेटस काय आहे, याच्यासाठी 1 बैठक घ्यायला वेळ नव्हता? सावंतांनी याचं उत्तर दिलं पाहिजे. मी जरा अजून पुढे गेलं पाहिजे. दोन्ही हंगामी कार्यभार काही आरोग्य संचालकांना तडकाफडकी काढून टाकण्याचा प्रयत्न केला गेला, हे कुणाच्या सांगण्यावरून झालं यावर 11 ऑगस्ट रोजी शासन निर्णयाद्वारे डॉक्टर स्वप्नील लाळे आणि डॉक्टर नितीन आंबाडेकर यांच्याकडील आरोग्य संचालक पदाचा कार्यभार काढून घेतला आहे. व्हायरल इन्फेक्शनची साथ चालू आहे सगळीकडे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये रुग्णमृत्यूच्या वाढत्या घटना ठाणे आणि त्या परिसरातही होत आहेत, आणि तरीही डॉक्टर लाळे, डॉक्टर आंबाडे हे गेल्या काही महिन्यापासून जे अनुक्रमे आरोग्य संचालक 1 आणि 2 पदावर कार्यरत होते त्यांना काढून टाकलं, जागा भरल्या कुठे? सावंतांनी याच्यावरती बोललं पाहिजे. मी जरा ह्युमन रिसोर्सची आकडेवारी आपल्यासमोर मांडली पाहिजे की काय पद्धतीने यांनी गोंधळ घालून ठेवलेला आहे. माझ्याकडे 30 जानेवारी 2023 आणि ही परिस्थिती सप्टेंबरपर्यंत बदललेली नाही. आरोग्य खात्याच्या जागा किती रिक्त आहेत, किती भरल्या, किती नाही, यावरती जरा तानाजी सावंतांनी डिटेलमध्ये बोलण्याची गरज आहे. बालरोग तज्ज्ञांची 61 पदं मंजूर आहेत सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये. 61 पदं भरली आहेत किती? फक्त 27 पदं भरली, 34 पदं रिक्त आहेत, 56% रिक्त जागांची टक्केवारी आहे. स्त्रीरोग तज्ञ गायनॉकॉलॉजिस्ट 68 लागतात, फक्त 15 गायनॉकॉलॉजिस्ट भरलेले आहेत. भाजपच्या ज्या सोकॉल्ड अक्रस्ताळेपणा करणाऱ्या ज्या महिला आहेत यांना याच्यातलं कळलं पाहिजे की गायनॉकॉलॉजिस्ट जर 68 लागतात तर 15 गायनॉकॉलॉजिस्ट काय पुरतील, राज्याचा विचार करते मी. बरं, बधिरीकरण शास्त्रज्ञ अर्थात ॲनिस्थेशिया, ॲनिस्थेशिया किती लागतात? 82 ॲनिस्थेशिया लागतात, फक्त 40 आहेत ते. आय स्पेशालिस्ट, या आय स्पेशालिस्टबद्दल सांगितलं पाहिजे, कितीतरी असे शासकीय रुग्णालयं आहेत की जिकडे डोळे तपासण्याचं मशीनच नाही आहे. जवळपास 80% पेक्षा अधिक शासकीय रुग्णालयं अशी निघतील की ज्यांच्याकडे रक्त लघवी तपासणीचं केंद्रच नाही आहे, लॅबच नाही आहे त्यांच्याकडे. सरळ सरळ कट प्रॅक्टिस केली जाते, बाहेरची चिठ्ठी लिहून दिली जाते, बाहेरून रक्त लघवी तपासून आणा. 5व्या महिन्यातली गरोदरपणातली जी ॲनॉमॉलीची सोनोग्राफी आहे, सोनोग्राफी मशीनच काम करत नाही. फार लांब जायची गरज नाही, अगदी म्हणजे त्या परळीमध्ये बघितलं तरी किंवा कितीतरी अशा तालुका ठिकाणच्या जर रुग्णालयं बघितली जिकडे की गोरगरिबांची माणसं सेवा घ्यायला जातात, तिथे सोनोग्राफी मशीन काम करत नाही, लॅब काम करत नाही. नेत्ररोग तज्ज्ञ 44 भरायचे आहेत, फक्त 14 भरलेले आहेत. पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ हे किती? 34 जागा आहेत, फक्त 16 भरलेले आहेत. वैद्यकीय अधिकारी ENT स्पेशालिस्ट 33 जागा ENT च्या भरणे आहे, एकूण फक्त 16 भरल्या,
18 जागा भरायच्या राहिलेल्या आहेत. एक्सरे स्पेशालिस्ट क्षकिरण तज्ज्ञ 59 जागा भरायच्या आहेत, फक्त 19 भरल्यात, 40 जागा भरलेल्याच नाहीयेत. त्यानंतर सायक्रॅटिस्ट 96 जागा भरणे अपेक्षित आहे, फक्त 18 जागा भरलेल्या आहेत. शरीर विकृती शास्त्रज्ञ 36 जागा भरणं गरजेचं आहे, फक्त 19 जागा भरल्या आहेत. क्षयरोग चिकित्सा 32 जागा भरणं अपेक्षित आहे, फक्त 6 जागा भरल्या आहेत. डर्मॅटॉलॉजिस्ट, हल्ली डर्मॅटॉलॉजिस्टची प्रॅक्टिस खाजगीमध्ये प्रचंड चालू आहे, पण हेच डर्मॅटॉलॉजिस्ट अहो राज्य पण येईल, राज्याची पण घडी बसेल, रिव्हेन्यू पण असेल, सगळ्याच गोष्टी होतील. डर्मॅटॉलॉजिस्टच्या जागा एकूण भरताना यामध्ये 31 जागा भरणे अपेक्षित आहे. त्वचारोगतज्ञाच्या फक्त 3 जागा भरलेल्या आहेत 31 पैकी. वा, यामध्ये डेंटिस्ट 26 जागा डेंटिस्टच्या भरायच्या आहेत. डेंटिस्टची प्रॅक्टिस खाजगी जोरात आहे. किती जागा भरल्या डेंटिस्टच्या? 0 जागा भरलेल्या आहेत. तानाजीराव, याचं उत्तर द्यावं लागेल आपण, कारण आपण आपल्या कार्यालयात कमी आणि पक्ष फोडण्यासाठी बैठका घेण्यासाठी राज्यात जास्त असता. हे मी म्हणत नाही आहे, हे विरोधक म्हणत नाहीत. तानाजीराव, हे आपण आपलीच शेखी मिरवताना स्वतः स्वतःच्या तोंडाने सांगितलं आहे. जरा लक्ष द्या की तुम्ही एकही जागा भरलेली नाही आहे. उच्चस्तरीय वैद्यकीय अधिकारी विभागीय संदर्भ 61 जागा भरायला पाहिजेत, एकही जागा भरलेली नाही, 0 जागा आहेत. इतर पदे विभागीय संदर्भ सेवा 12 जागा भरणे अपेक्षित आहे, एकही जागा भरलेली नाही आहे. एकूण या सगळ्या पदांचा जर गोषवारा केला तर 676 पैकी फक्त 197 अधिकारी भरलेले आहेत, 479 अधिकारी भरलेले नाहीत. 71% जागा रिकाम्या आहेत आणि हा ह्युमन रिसोर्सचा गव्हर्नमेंटचा डाटा आहे. पत्रकारांना याची कॉपी मिळेल. माणसांच्या जीवाशी काय पद्धतीने हे सरकार खेळतंय, हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वसामान्यांच्या सरकारमध्ये सर्वसामान्यांच्या प्रतिनिधींनी आणि भाटगिरी करणाऱ्यांनीही विचार करावा. म्हणजे गणेशोत्सवामध्ये डीजेने जर डिफनेस आला, वर्षानुवर्ष लोक सांगतात त्यावेळेला लक्षात येत नाही, लेझरमुळे दृष्टी जाते, लक्ष दिलं जात नाही. आपल्या ससूनमध्ये कित्येक रुग्ण आहेत, पण एखाद्या बड्या नेत्याच्या नातवाला त्रास होत असेल आणि तिकडनंच रस्त्यावरून जर मुख्य रस्त्यावरून मुंबईच्या मिरवणूक जाणार असेल तर मात्र बड्या नेता स्टेटमेंट करेल आणि मग बड्या नेत्याच्या नातवाला त्रास होतो. अहो बड्या नेत्याच्या नातवाचंही आरोग्य चांगलं सुरक्षित राहिलं पाहिजे, तेही मूल सुरक्षित असलं पाहिजे, पण त्या मुला इतकेच गोरगरिबाचे मूलसुद्धा सुरक्षित असले पाहिजे. कृपया याची नोंद घ्यावी. नुसते दुपारी उठून कसे चाले, बोललं पाहिजे यावर. ह्युमन रिसोर्सचा अजून काही डाटा मी आपल्यासमोर सांगितला पाहिजे. क्लास 1च्या जागा किती भरलेल्या आहेत आणि किती नाही भरलेल्या आहेत, काय परिस्थिती आहे. 1991 एवढ्या सँक्शन पोस्ट आहेत, भरल्यात किती? 1278. क्लास 2च्या 2911 सँक्शन पोस्ट आहेत, भरल्यात किती? 1275. क्लास 3च्या 21,686 सँक्शन पोस्ट आहेत, भरल्यात किती? 12,965. क्लास 5 पंचम सेवा जागा किती आहेत? 9,543. भरल्यात किती? 5,569. कसं व्हायचं? ह्युमन रिसोर्स ॲडमिनिस्ट्रेशनमधून ज्या एकूण जागा सांगितलेल्या आहेत, सँक्शन पोस्ट कमिशनर 1 भरली, डायरेक्टर 1 भरली नाही, डायरेक्टर आयुषचा आयुष डायरेक्टर 1च जागा आहे, नाही भरलेली. जॉईंट डायरेक्टर मेडिकल 5 जागा आहेत, 1च जागा भरलेली आहे. जॉईंट डायरेक्टर डेंटल 1 जागा भरलेली आहे. त्यानंतर डीन मेडिकल, मेडिकलचे डीन अधिष्ठाता, जागा किती आहेत? 25. भरल्यात किती? फक्त 14. आयुषचे डीन, 6 डीन आहेत आयुषला, भरलेत किती? फक्त 4. प्रोफेसर किती आहेत बरं मेडिकल कॉलेजेसची काय परिस्थिती आहे? 621 जागा आणि 391 भरलेले आहे. असोसिएट प्रोफेसर 1,262 जागा आहेत सँक्शन,
भरलेत किती 852, असिस्टंट प्रोफेसर जागा किती 2044, भरलेत किती 1130 टोटल जागा जर बघितल्या मेडिकल आणि डेंटल फॅकल्टीच्या, मेडिकल आणि डेंटल फॅकल्टीमध्ये 3927 जागा सँक्शन आहेत आणि भरल्या 2373. काय अडचण आहे? सावंत साहेबांना या जागा भरण्यासाठी काय मुख्यमंत्री महोदय परमिशन देत नाहीत की वित्त मंत्रालय ज्यांच्याकडे आहे ते याचा पगार करण्यासाठी पैसे मंजूर करत नाही आहेत? पण तुम्ही म्हणताय की शासन आपल्या दारी. मग शासन आपल्या दारी तरी रुग्ण अजून का खाटेवरी? सांगितलं पाहिजे त्यांनी आम्हाला. कारण तुम्ही नुसत्याच शासन आपल्या दारीच्या जाहिराती करताय, परंतु अजूनही इथून रुग्णसंख्या वाढत आहे. एकट्या नांदेडचा विचार केला तर मला वाटते काल एका मान्यवर वर्तमानपत्रातनं बातमी छापली गेली, 500 खाटांचं रुग्णालय आहे ते, 500 खाटांचं, आणि ॲडमिट किती पेशंट? 2700. कित्येक पेशंट जमिनीवर झोपलेले, हातात सलाईन घेऊन बसलेले, अशा पेशंट्सनी काय करायचं? बरं, याच्याही पुढे माझ्याकडे हा खूप डाटा आहे, ऐकताना कदाचित कंटाळवाणा वाटू शकतो, पण दादा हो, तुमचे माझे सगळ्यांचे नातेवाईक गावखेड्यामध्ये राहतात, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या नातेवाईकांना, पत्रकारसुद्धा माणूस आहे, त्या गावखेड्यात राहणाऱ्या माणसांचं आरोग्याशी केवढा मोठा खेळ चालू आहे हे कळलं पाहिजे. जरा मी शासकीय रुग्णालय, कारण तानाजीराव म्हणाले की हे डिपार्टमेंट माझं नाही आहे, हे डिपार्टमेंट हसन मुश्रीफ साहेबांचं आहे. वाद काय आहे बघा. अजितदादांच्या अखत्यारीत असणारी 9 मंत्री 9 खाती, इकडे शिंदेसाहेबांच्या अखत्यारीत असणारी वेगळी खाती, दोघे एकमेकांवर चालढकल करतात. आम्हाला काही घेणं देणं नाही आहे, आम्हाला दोघांमध्ये हाही जवळचा नाही तोही लांबचा नाही, आम्हाला काही घेणं देणं नाही. ज्याची जबाबदारी आहे त्याने जबाबदारी स्वीकारावी एवढंच आमचं म्हणणं आहे. 1971 साली वैद्यकीय शिक्षण विभागाची आपल्याकडे स्थापना झाली होती, 5 वैद्यकीय महाविद्यालये त्यावेळेला अस्तित्वात होती. शासन निर्णय दिनांक 2 एप्रिल 2004 त्यानुसार आपल्याकडे 133 महाविद्यालयं होती आणि 19 जानेवारी 2005 61 मंजूर पदं आहेत आपल्याकडे. 2060 पूर्वी संचालनालयातील एकूण मंजूर पदं किती आहेत? तर 6 ऑक्टोबर 2021 रोजी निर्माण झालेली पदं 205 आणि त्यातनं निरसित केलेली पदं 19. 2021 पर्यंत संचालनालयातील एकूण मंजूर पदं 203 आहेत. आता 203 पदांची अवस्था काय? तर यातली फक्त 131 पदं भरलेली आहेत. तुम्ही म्हणाल की ताई किती आकडेवारी सांगताय, एवढी आकडेवारी का सांगताय? त्याच्या कारणापर्यंत पोहोचणार आहे. 203 पैकी फक्त जर 131 पदं भरली जात असतील, एकीकडे प्रत्येक जिल्ह्याला मेडिकल कॉलेज करणं शक्य नाही, एक मेडिकल कॉलेज म्हणजे 700 ते 750 कोटी रुपये खर्च होतो, तरीही देवेंद्रजींनी अट्टाहसाने सांगितले की एका जिल्ह्याला एक मेडिकल कॉलेज, परंतु त्याची अंमलबजावणी कशी होईल यावर मात्र ते अजिबात लक्ष देत नाही. आता हे का मांडायचं? याचे खूप पेपर्स आहेत माझ्याकडे, परंतु आरोग्यमंत्र्यांचा जो तुघलकी कारभार आहे यावर डॉक्टर संताप व्यक्त करत आहेत. कारण डॉक्टरांचं म्हणणं आहे की आम्ही काय करू शकतो. मागे मी गोंदियामध्ये एका बलात्कार प्रकरणात भेट द्यायला गेले होते तेव्हा तिथले जे ऑफिसर होते ते सांगत होते, ताई आमच्याकडे ॲम्ब्युलन्सच नाही आहे, ट्रॉमाचा जर एखादा पेशंट असेल, हायवेला जर ॲक्सिडेंट झाला, काही झाला, तर माझ्याकडे काहीच व्यवस्था नाही, तर MRI नाही आहे, CT scan नाही आहे, मला पेशंट नागपूरला पाठवावं लागतं, पण नागपूरला पाठवायला माझ्याकडे अद्ययावत सुसज्ज ॲम्ब्युलन्सच नाही आहे. कित्येक हॉस्पिटल असे आहेत की जिकडे कार्डियक ॲम्ब्युलन्सच नाही आहे. मग जे श्रीमंत आहेत, खोके घेऊन जे फार मोठे झालेले आहेत, त्यांच्यासाठी एअर ॲम्ब्युलन्स उपलब्ध होऊ शकते, पण जी गोरगरीब जनता आहे, है ना, संभाजीनगरवरून एखादी एअर ॲम्ब्युलन्स नुसती अशी पाठीत कळ आली की एअर ॲम्ब्युलन्स निघू शकते, अरे पण जो गोरगरीब माणूस आहे त्याचं काय करायचं? तुम्ही सर्वसामान्यांचे आहात ना, मग सर्वसामान्य लोकांच्यासाठी काय करायचं? मी ही आकडेवारी यासाठी सांगते की 203 पैकी 131 पदं आरोग्यमंत्र्यांनी भरली आणि वर तुघलकी कारभार असा करता की हेमंत पाटलांसारखा एखादा मुजोर आमदार
आदिवासी अधिकाऱ्याला शौच साफ करायला सांगतो, हा बदमाशपणा येतो कुठून? ही मस्ती येते कुठून लोकप्रतिनिधींमध्ये? तो आदिवासी आहे म्हणून, तो एक अत्यंत गरीब कष्टातनं आलेला अधिकारी आहे म्हणून त्याच्या नावावर बिल फाडून मोकळे व्हाल? म्हणजे नांदेडमधलं जर सगळं प्रकरण जर यांना झाकून टाकायचं असेल तर एका अधिकाऱ्याला शौच साफ करायला सांगायचा, त्याचं व्हिडिओ फुटेज काढायचं, आपण कसं डॅशिंग सिंघम स्टाईल काम केलेलं आहे असं सांगून आपल्या आलमपणाला खुश करायचं आणि सगळा मामला रफादफा करायचा. पण आदिवासी व्यक्तीची व्यक्तिप्रतिष्ठा काय? सर्वसामान्यांचं सरकार म्हणवणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी उत्तर द्यावं की तुमच्या मंत्र्यांना तुम्ही याच्यासाठी आमदार आणि मंत्री केलंय का की त्यांनी वाटेल त्यावेळेला सर्वसामान्यांच्यावर वाटेल त्या पद्धतीने ओरडावं बोलावं? कधी हिंगोलीचा आमदार शिव्या देणार, मारामारी करणार, कधी ती राणेंची टिल्ली टिल्ली पोरं पुण्यात येणार आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वाटेल त्या भाषेमध्ये बोलणार, वाटेल त्या भाषेत अगदी व्यक्तिगत सूड उगवल्यासारखी भाषा करणार. किरीट सोमय्या वाटेल त्या ऑफिसेसमध्ये जाणार आणि तिथे अरे रावी आणि दमदाटीची भाषा करणार. अगदी त्याच वेळेला तिकडे तो सदा सर्वनकर हवेत गोळीबार करणार. प्रकाश सुर्वे हातपाय तोडायची भाषा करून मी टेबल जामीन तयार ठेवतो म्हणणार. तर इकडे किशोर पाटील पत्रकारांना मारहाण करणार. तर उदय सामंतच्या इलाक्यामध्ये एका पत्रकाराची हत्याच होणार. म्हणजे माणूस कुठल्याही क्षेत्रातला असो, जो या सगळ्या मिंध्यांच्या विरोधात बोलेल त्याचा जीव घेतला जाईल, त्याला धमक्या दिल्या जातील, त्याला हानमार केली जाईल आणि त्याला वेगवेगळ्या पद्धतीने दहशतीखाली आणलं जाईल. एका आदिवासी अधिकाऱ्याला तुम्ही शौच साफ करायला सांगता आणि वर्ण तुम्ही मखलाशा करता की तुम्ही सर्वसामान्यांचं सरकार आहे. ज्या आदिवासी समुदायाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 340 341 ही सगळी कलमं जाणीवपूर्वक तयार करून एक स्पेशल प्रोव्हिजन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची तयारी केली, त्या लोकांना तुम्ही पुन्हा एकदा त्या गर्तेमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करता? लाज वाटत नाही हेमंत पाटलांना? आणि हेमंत पाटील असं करताना लाज वाटत नाही इथल्या गृहमंत्रालयाला की गृहमंत्रालय अजूनही हेमंत पाटलांना अटक करू शकत नाही? एरवी कुणी काही बोललं नाही तरी फेसबुकवर नुसते तुम्हाला प्रश्न जरी विचारले तरी तुम्ही त्या पोरांना उचलता. नक्षलवाद्यांच्या सारखी गुंडांच्या सारखी त्या बिचाऱ्या लिहिणाऱ्या पोरांना ट्रीटमेंट देता. फोन टॅपिंगमधल्या वादग्रस्त रश्मी शुक्ला त्यांना तुम्ही पोलीस महासंचालकपदी नियुक्त करता आणि सत्य मांडणाऱ्या पत्रकारांचे वाटेल तसे वड्याचं तेल वांग्यावर करत त्यांचे संबंध जोडत त्यांना तुम्ही तुरुंगात टाकता. म्हणजे तुमच्या विरोधात कुणी बोललंच नाही पाहिजे अशी दमन यंत्रणा जर तुम्ही करत असाल तर तुम्ही भ्रमात आहात. आम्ही या सगळ्या संदर्भाने हेमंत पाटलांच्या अटकेची तर मागणी करत आहोतच. ही आमची पहिली मागणी आहे की आदिवासी अधिकाऱ्याला अशा पद्धतीने शौच साफ करायला सांगून एका अर्थाने आपली जबाबदारी झटकणारे आणि आपली इमेज क्लीन करण्याच्या नादात आदिवासी समुदायाला लांछित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या हेमंत पाटलांना तात्काळ अटक झाली पाहिजे. कारण ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, कलम 400 गुन्हा दाखल झाला आहे, कलम 353 गुन्हा दाखल झाला आहे. एवढे गंभीर नॉन बेलेबल ऑफेन्सची कलमं लागलेली असताना सुद्धा हेमंत पाटील आम्हाला सापडत नाही असो कृपया बदमाशपणाने बोलू नका आणि सहनशक्तीचा अंत बघू नका. आम्ही प्रचंड कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारी माणसं आहोत. दुसरं असं की 203 पैकी 131 जागा भरल्या, तुम्ही तिकडे जर निर्णय घेणारी डिसिजन मेकिंग अथॉरिटीच नसेल तर खालच्या कर्मचाऱ्यांनी काय निर्णय घ्यायचे? की समजा एखादा अत्यवस्थ पेशंट आहे त्याला शिफ्ट करायचा का, ॲम्ब्युलन्स बोलवायची का, ओटीमध्ये घ्यायचा का, हे त्यांना सांगणारी कोणी अथॉरिटीज नसेल तर ते कसे निर्णय घेतील? एका अर्थाने तुम्ही शासनाने हे बळी घेतलेले आहेत. ठाण्यातले बळी, नांदेडचे बळी, संभाजीनगरचे बळी, हे बळी शासनाने घेतलेले आहेत. तानाजी सावंत यांच्यावर मनुष्यवधाचा आणि वैद्यकीय शिक्षण अधिकाऱ्यांवरती सुद्धा, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांवरती सुद्धा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.
कारण तुमच्या हलगर्जीपणामुळे हे सगळे बळी गेलेले आहे. तुम्ही केलेल्या हलगर्जीपणामुळे आनंदाचा शिध्याचं नाटक करता, पण माणसं कशी जगतील याचा विचार करत नाहीत. स्त्री सदस्यांच्या मृत्यूच्या वेळेलाही असंच केलं. गरज नसताना 14-15 कोटीचा खर्च आहे का? तुम्ही पुरस्कार कुणाला द्यावा याच्यावर आम्हाला बोलायचंच नाहीये, पण त्या पुरस्कारासाठी 15 कोटी खर्च करताना लोकांच्या आरोग्याशी तुम्ही खेळलात. तिथेही तुम्ही पुरेशा ॲम्ब्युलन्स ठेवल्या नाही, तिथेही तुम्ही पुरेशी आरोग्य व्यवस्था ठेवली नाही, तिथेही माणसं चेंगराचेंगरीमध्ये मेली. या सगळ्यांचा विचार सरकारने करावा आणि तातडीने काय ती महाराष्ट्राची व्हेंटिलेटरवर गेलेली आरोग्य व्यवस्था पूर्ववत कशी होईल यासाठी तुमच्या दिल्लीच्या वाऱ्यांच्या बातम्या ऐकण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही. तुमच्यातलं नाराजी नाट्य काय ते तुम्ही चौकटीच्या आत, काय जे तुमचा संसार चाललेला आहे तो चौकटीच्या आत मिटवा आणि बाहेर येताना दिवाणखान्यात मात्र आम्हाला उत्तरं द्या तुम्ही की तुम्ही आत्ता काय करत आहात. यासाठी ही पत्रकार परिषद होती.